नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र राज्य परिषदेकडून 2024 साठीची जी महाटीईटी एक्झाम घेण्यात येणार आहे, ही एक्झाम घेण्यात येणार आहे 10/11/2024, म्हणजे 10 नोव्हेंबर 2024 रोजीची जी महाटीईटी एक्झाम होणार आहे. या एक्झामसाठी आपण सराव पेपर सिरीज सुरू करत आहोत. ही सराव पेपर सिरीज TET पेपर क्रमांक 1 व TET पेपर क्रमांक 2 सामाजिक शास्त्रासाठी आपण घेत आहोत. आपल्या सिरीजचं नेमकं वेळापत्रक काय आहे, त्याचबरोबर ही सिरीज तुम्ही कशी जॉईन करू शकता, पेपरचं फॉर्मॅट कसं असणार आहे, त्याचबरोबर फी स्ट्रक्चर काय आहे, या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत. अनेक विद्यार्थ्यांचे मेसेज येत होते की सर, जसे तुम्ही TAIT आणि सेट परीक्षेची सिरीज घेता, त्याच पद्धतीप्रमाणं TET ची सुद्धा सिरीज घ्या. म्हणून आपण TET चे 5 पेपर, म्हणजे पेपर क्रमांक 1 चे 5 पेपर आणि पेपर क्रमांक 2 चेही 5 पेपर घेण्याचे ठरवले आहे. सर्वप्रथम पूर्ण व्हिडिओ बघा, म्हणून तुमच्या मनामध्ये जेवढ्या काही शंका आहे त्या निश्चितपणे आम्ही दूर करण्याचा प्रयत्न ह्या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सर्वप्रथम स्वरूप बघा की आपल्या सराव पेपर सिरीजचं स्वरूप काय आहे. शिक्षक पात्रता परीक्षा 2024, जिला आपण TET एक्झाम असं म्हणतो, सराव पेपर सिरीज. 2 पेपर होतात. पहिला पेपर 1 ते 5 असतो, TET पेपर क्रमांक 1, आणि दुसरा पेपर 6 ते 8 असतो, TET पेपर क्रमांक 2. मात्र आपण TET पेपर क्रमांक 2 हा ऑप्शनल असतो. जे विद्यार्थी सामाजिक शास्त्रामधून TET पेपर क्रमांक 2 देणार आहेत, त्यांच्यासाठीच आपण सराव पेपर सिरीज घेत आहोत. सायन्सच्या विद्यार्थ्यासाठी काही कारणास्तव आपण पेपर सेट करू शकलेलो नाही आहे, ठीक आहे. तर पेपर पहिला सर्वांना कंपल्सरी आहे. हे 5 विषय कंपल्सरी असतात. मराठी व्याकरणाचे 30 प्रश्न असतील आपल्या सिरीजमध्ये, त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे 30 प्रश्न, बालमानसशास्त्राचे 30 प्रश्न, गणिताचे 30 प्रश्न आणि परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न. अशी ॲक्च्युअल जसं परीक्षा परिषद महाटीईटी घेते, त्याच पद्धतीनं 150 प्रश्न असतील 150 गुणांसाठी, ठीक आहे. तसं TET पेपर क्रमांक 2 सुद्धा मराठी व्याकरण 30 प्रश्न 30 गुणांसाठी, इंग्रजी व्याकरण 30 प्रश्न 30 गुणांसाठी, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र 30 प्रश्न 30 गुणांसाठी, आणि सामाजिक शास्त्र इथं जे विद्यार्थी मॅथ आणि सायन्स निवडणार आहेत, म्हणजे जे विद्यार्थी मॅथ सायन्स, उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थ्याचं जर BSc BEd असेल तर ते विद्यार्थी मॅथ सायन्स निवडतात, तर अशा म्हणजे मॅथ सायन्सचे प्रश्न आम्ही सेट केलेले नाहीत. म्हणून जे सोशल सायन्समधूनच TET पेपर क्रमांक 2 देणार आहेत, त्यांच्यासाठीच आमच्याकडे ही सिरीज उपलब्ध असणार आहे. पेपर TET पेपर क्रमांक 2 सुद्धा अगदी परीक्षा परिषद जसा घेते तसाच 150 प्रश्नांचा असणारे 150 गुणांसाठी. आता बघा तुम्ही कशी जॉईन करू शकता. तुम्ही 98 23 24 71 91 या मोबाईल नंबरवर फोनपे किंवा गुगल पे तुम्हाला फीस पाठवावी लागेल, ठीक आहे. फोनपे गुगल पे नाव येईल ओयासिस करिअर पॉईंट किंवा गणेश विश्वनाथ गुजर. फीस पाठवलेला स्क्रीनशॉट तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचा आहे याच नंबरला 98 23 24 71 91 नाव नोंदणी आजपासूनच सुरू झालेली आहे, ठीक आहे. तर स्वरूप कसं असणार आहे ते समजून घ्या टेस्ट सिरीजचं. पेपर क्रमांक 1 चे आम्ही 5 पेपर घेणार आहोत, म्हणजे जी वर्ग 1 ते 5 असते या पेपर क्रमांक 1 TET चे आम्ही 5 पेपर घेणार आहोत. PDF स्वरूपामध्ये पेपर असणार आहे. तुम्हाला आम्ही डायरेक्ट तुमच्या व्हॉट्सअपला पाठवणार आहोत दिलेल्या टाईमटेबलप्रमाणे. सर्वात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला समजून घ्यायची आहे की तुम्हाला अगदी दिलेल्या वेळेप्रमाणेच पेपर, जो वेळ टाईम दिला आहे पेपरचा PDFचा, जो टाईम दिला आहे आन्सरकीचा, जो टाईम तुम्हाला व्हिडिओ विश्लेषणाचा दिलेला आहे, त्याच पद्धतीनं तुम्हाला हे पेपर मिळणार आहेत. तर 5 सराव पेपर TET पेपर क्रमांक 1 साठी जे घेणार आहोत, या 5 सराव पेपरची फीस असणार आहे 400 रुपये. आणि या प्रत्येक पेपरचं तुम्हाला व्हिडिओद्वारे विश्लेषण, म्हणजे प्रत्येक पेपरचे 5 व्हिडिओ, असे 25 व्हिडिओ तुम्हाला पाठवले जातील, पण दिलेल्या तारखेप्रमाणे. त्यानंतर
पेपर क्रमांक 2 चे एकूण 5 पेपर आम्ही तुम्हाला पाठवणार आहोत. 5 पेपर याचा अर्थ 150-150 गुणांचे 5 पेपर, ठीक आहे, PDF स्वरूपामध्ये तुम्हाला पाठवणार आहोत. तुम्ही झेरॉक्स काढून ते सोडवायचे आहेत आणि बरोबर तुम्हाला अगदी वेळेनुसार म्हणजे 2-3 तासानंतर तुम्हाला आम्ही आन्सर की पाठवणार आहोत आणि अजून 2-4 तासानंतर तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ देखील आम्ही पाठवणार आहोत, ठीक आहे. तर व्हॉट्सअपला पाठवले जातील हे PDF पेपर, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवले जातील. मात्र पेपर क्रमांक 2 हे फक्त सामाजिक शास्त्र जे विद्यार्थी देणार आहेत तर सामाजिक शास्त्राच्या विद्यार्थ्यांनीच पेपर 2 जॉईन करा, ठीक आहे. एकूण सराव पेपर 5 पाठवू पेपर 2 चेही, त्याचीसुद्धा 400 रुपये फीस असणार आहे. एवढं बघानं, जे विद्यार्थी दोनही सिरीज जॉईन करतील, जे विद्यार्थी दोनही TET पेपर क्रमांक आणि TET पेपर क्रमांक 2 जे सामाजिक शास्त्रामधून देणार आहेत, अशा पेपर अशा विद्यार्थ्यांसाठी 700 रुपये फीस असणार आहे. पेपर जवळपास क्वेश्चन रिपीट झालेले नाही आहेत. त्याचबरोबर ही जी सिरीज असणार आहे, ही सिरीज अगोदर आम्ही जवळपास 7 वर्षाच्या प्रश्नपत्रिका ॲनालाईज केल्या. 2013 पहिली TET झाली होती, ते 2021 जे TET पेपर झालेले ते अगोदर ॲनालाईज केल्या, त्यावर प्रत्येक सेपरेट सब्जेक्टचे व्हिडिओ बनवले, तुम्ही आपल्या चॅनलवर जाऊन बघू शकता. तुम्ही फक्त तुम्हाला नाव टाकायचं आहे 2013 TET पेपर गणित, 2013 TET पेपर परिसर अभ्यास, 2013 TET पेपर मराठी व्याकरण. तुम्हाला प्रत्येक इयरचा प्रत्येक वर्षीचा स्वतंत्र सब्जेक्टचा व्हिडिओ तुम्हाला आम्ही ओएसिस करिअर पॉईंटच्या यूट्यूब चॅनलवर फ्रीमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मग आम्हाला त्याचा स्ट्रक्चर कळलं की कोणत्या प्रकरणावर वेटेज जास्त दिलेलं आहे, कसे प्रश्नांचं स्वरूप आहे का, कारण अगोदर आम्ही प्रत्येक पेपरचे व्हिडिओचं विश्लेषण केलं, चारही पर्यायाची माहिती दिली, त्या अनुसरूनच आम्ही हे पेपर सेट केलेले आहेत. म्हणून अगदी जसं परीक्षा परिषद सेट करते प्रश्नपत्रिका, अगदी त्याच पद्धतीनं आम्ही प्रश्नपत्रिका सेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. तसं तुम्हाला 24 सप्टेंबरला आम्ही एक मॉडेल म्हणून पेपर पाठवणार आहेत. पहिला पेपरच आपला मॉडेल असणार आहे TET पेपर क्रमांक 1 24 सप्टेंबर आणि TET पेपर क्रमांक 2 25 सप्टेंबर, जो सर्वांना टेलिग्रामला आणि आमच्या व्हॉट्सअप चॅनललासुद्धा आम्ही पाठवू. ज्यांचे ज्यांचे नंबर आहेत त्यांनासुद्धा आम्ही व्हॉट्सअप हा पेपर करण्याचा प्रयत्न करू, जेणेकरून तुम्हाला त्या पेपरचा दर्जा कळेल. या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी ओएसिस करिअर पॉईंटचे व्हिडिओ ऐकले, ते सिरीज जॉईन केली, त्यांना क्वालिटी माहिती आहे, ते लगेच फीस पाठवू शकतात, कारण की अगदी वेळेमध्ये तुम्हाला ते पेपर आम्ही उपलब्ध करून देणार आहोत. विश्लेषणही तुमच्या प्रत्येक चारही पर्यायाचं विश्लेषण करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे आणि अगदी टायमिंगनुसार आम्ही पाठवतो. या अगोदरही ज्यांनी जॉईन केले त्यांना ओएसिस करिअर पॉईंटचं क्वालिटी आणि टायमिंग माहीत आहे, ठीक आहे. तर जे विद्यार्थी TET पेपर क्रमांक 1 जॉईन करणार आहेत, किती पेपर घेणार आहोत आम्ही, TET पेपर क्रमांक 1 5 पेपर घेणार आहोत, जे तुम्हाला व्हॉट्सअपला डायरेक्ट PDF पाठवणार आहोत, ठीक आहे. तर 5 पेपर म्हणजे 24 सप्टेंबरला, दुसरा पेपर आहे 9 ऑक्टोबरला, तिसरा पेठवणार TET पेपर 1 पेपर क्रमांक 1 बोलतो आहे. पहिला 24 सप्टेंबर, दुसरा 9 ऑक्टोबर, तिसरा 17 ऑक्टोबर, चौथा 25 ऑक्टोबर आणि 5वा 2 ऑक्टोबर, ठीक आहे, सॉरी 2 नोव्हेंबर, सॉरी. तर अशा 5 डेटला हे TET पेपर क्रमांक 1 आम्ही पेपर पाठवणार. TET पेपर क्रमांक 2 काही डेट दिल्यात बघा, 25 सप्टेंबर, 11 ऑक्टोबर, 19 ऑक्टोबर, 27 ऑक्टोबर आणि 5 नोव्हेंबर TET पेपर क्रमांक 2. मात्र TET पेपर क्रमांक 2 जे विद्यार्थी सामाजिक शास्त्रामधून, ठीक आहे, सोशल सायन्सची TET देणार आहेत त्यांच्यासाठीच हे पेपर आम्ही सेट केलेले आहेत. मॅथ सायन्सवाल्यासाठी TET पेपर क्रमांक 2 प्रश्न आम्ही सेट केलेले नाहीत, याची विद्यार्थ्यांनी इथं काळजी घ्यायची, लक्षात ठेवायचं आहे. बघा, तुम्ही TET पेपर क्रमांक 1 जॉईन करा किंवा TET पेपर क्रमांक 2 जॉईन करा, कुठलेही प्रश्न रिपीट झाले नाहीत, ना मराठीचे, ना सायकॉलॉजीचे, ना कुठले जुनेसुद्धा प्रश्न आम्ही रिपीट केलेले नाहीत. ओल्ड क्वेश्चन पेपरसुद्धा आम्ही रिपीट केलेले नाहीत, त्याच्यामध्ये आम्ही बदल करूनच आम्ही ते प्रश्न सेट केलेले आहेत, ठीक आहे. तर
प्रत्येक डेटला तुम्हाला 11 वाजता आम्ही पेपर पाठवू, दुपारी 2 वाजता आन्सर की पाठवू फक्त, की 1 चं उत्तर 2 आहे, 50व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, 101व्या प्रश्नाचं उत्तर 4 आहे, त्यानंतर 145व्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे, असं ठीक आहे. म्हणजे तुम्हाला 2 वाजता आन्सर की येईल कोणत्या त्या डेटला, आणि रात्री 8 वाजता त्या प्रत्येक सब्जेक्टच्या विश्लेषणाचा स्वतंत्र व्हिडिओ. म्हणजे जर पेपर क्रमांक 1 जर समजा 9, दुसरा पेपर जर आम्ही 9 तारखेला पाठवला, तर 9 तारखेला 11 वाजता तुम्हाला व्हॉट्सअपला PDF पाठवणार, त्यानंतर त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की येणार, आणि त्याच तारखेला संध्याकाळी 8 वाजता विश्लेषणाचे आम्ही तुम्हाला 5 व्हिडिओ पाठवणार. मराठीचे 30 प्रश्न, इंग्रजीचे 30 प्रश्न, सायकॉलॉजीचे 30 प्रश्न, परिसर अभ्यासाचे 30 प्रश्न, आणि गणिताचे 30 प्रश्न. ठीक आहे, हे तुम्ही समजून घ्यायचे. त्याच पद्धतीनं पेपर 2 चंसुद्धा त्याच तारखेला, म्हणजे पेपर 2 च्या ह्या ज्या तारखा आहेत त्या त्या तारखेला 11 वाजता मॉर्निंगला PDF क्वेश्चन पेपर तुमच्या व्हॉट्सअपला, त्याच तारखेला दुपारी 2 वाजता आन्सर की, आणि त्याच तारखेला संध्याकाळी विश्लेषणाचा व्हिडिओ. तो पण 150 ही प्रश्नाचं विश्लेषण, फक्त तो सब्जेक्ट वाईज करण्याचा प्रयत्न केला आहे. म्हणजे मराठीचं वेगळं केलं आहे, इंग्रजीचा वेगळा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यानंतर पेपर 2 ला तर गणित नाही पण सामाजिक शास्त्रांचा 60 प्रश्नांचा व्हिडिओ बनवण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. दुसरी महत्त्वाची बाब, परत एक लक्षात ठेवा, हे सर्व पेपर तुम्हाला फक्त मराठी भाषेतच उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. परीक्षा परिषद तुम्हाला 2 लँग्वेजमध्ये उपलब्ध करून देते, इंग्लिश आणि मराठी, मात्र आमच्याकडं फक्त तुम्हाला मराठी भाषेतूनच प्रश्न तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जे महत्त्वाचे शब्द आहेत तिथं आम्ही इंग्लिश करण्याचा प्रयत्न केलेला आहे, तो तुम्हाला पेपर क्रमांक 1 मध्ये, आणि जे जॉईन करतील त्यांना ते कळूनच जाईल, किंवा ज्या विद्यार्थ्यांनी अगोदर सेट परीक्षा जॉईन केलेली त्यांना ते आम्ही म्हणजे जसं आम्ही सेट करतो त्या पद्धतीनं कळून जाणार आहे. TET पेपर क्रमांक 1 5 पेपरची PDF ची 400 रुपये फीस, TET पेपर क्रमांक 2 ची 5 पेपरची PDF ची फीस 400 रुपये. जर योगायोगानं दोन्ही जॉईन करताय तर दोन्हीची फीस असणार तुम्हाला 700 रुपये, ठीक आहे, आणि जर एक जॉईन करताय तर एकाची फीस असणार आहे तुम्हाला 400 रुपये. ओके, मला वाटतं तुम्हाला सर्व शंका दूर झालेल्या असतील. ठीक आहे, तसं तुम्ही अगोदर व्हिडिओ बनवा, किंवा जे नवीन विद्यार्थी आजच व्हिडिओ ऐकतात ओएसिस करिअर पॉईंटचा, तर अगोदर तुम्ही 2021 पासून, म्हणजे 2013 पासून ते 2021 पर्यंत जे पेपर झालेले आहेत TET चे सर्व, त्या पेपरचे ॲनालिसिस करणारे व्हिडिओ बघा, ती क्वालिटी बघा. अगदी त्याचप्रमाणे हे सुद्धा प्रश्न असणार आहेत, आणि अगदी त्याचप्रमाणे जसं व्हिडिओचं विश्लेषण केलं, यासुद्धा टेस्ट सिरीजचं व्हिडिओचं विश्लेषण तुम्हाला आम्ही देण्याचा प्रयत्न करणार आहोत. टॉपिकवरसुद्धा आपण व्हिडिओ बनवू, जे जे अवघड टॉपिक जातात त्या टॉपिकवरसुद्धा आम्ही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करू. मग ते मॅथमॅटिक्सचा असो टॉपिक, किंवा सायकॉलॉजीचा असो, किंवा अजून मराठी व्याकरणाचा असो, किंवा इंग्रजी व्याकरणाचा असो, शक्य तेवढी मदत आम्ही ओएसिस करिअर पॉईंट तुम्हाला करण्याचा प्रयत्न करणार आहे. त्याचप्रमाणे तुम्ही पोल क्वेश्चन सोडवा, आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन डायरेक्ट सर्च करा, टेलिग्राममध्ये जाऊन MAHA TET exam तुम्हाला कळून जाईल, किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा तुम्हाला आपल्या चॅनलची लिंक दिलेली आहे, तिथेसुद्धा तुम्हाला उपलब्ध होईल. व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा, तिथंसुद्धा आम्ही अपडेट देत राहू, जेणेकरून तुम्हाला ह्या एक्झामबद्दल माहिती होईल. आणि जे जे तुमचे विद्यार्थी मित्र, तुमचे जे मित्र आहेत ते TET ची तयारी करतात, टेस्ट सिरीज जॉईन नाही केली तरी पण जे फ्रीमधलं मटेरियल आहे, म्हणजे पोल क्वेश्चन्स आहेत जे फ्रीमध्ये आम्ही टाकतो, त्याचबरोबर जे तुम्हाला 2013 ते 2021 पर्यंतचे जे झालेले पेपर आहेत त्याचे व्हिडिओ विश्लेषण आहे यूट्यूब चॅनलला, ते तुम्ही बघू शकता, ते सुद्धा तुम्हाला तिथं येणाऱ्या एक्झामसाठी उपयुक्त ठरणार आहे. म्हणून आपल्या सर्व मित्रांना पाठवा हा व्हिडिओ, जेणेकरून त्यांनासुद्धा त्याचा फायदा होईल. 2 महिने वेळ आहे, हे 2 महिने तुम्ही मेहनत करा, ओएसिस करिअर पॉईंट तुम्हाला निश्चित तिथं मदत करण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे, त्याचबरोबर ज्यांना शिक्षक व्हायचं आहे, तुम्हाला माहीत आहे की पवित्र पोर्टलवर जर आपल्याला 1 ते 8 पर्यंत शिक्षक व्हायचं आहे
तर तुम्ही TET पेपर क्रमांक 1 आणि TET पेपर क्रमांक 2 पास असणं गरजेचं आहे. अर्थात पेपर क्रमांक 2 सहावी ते आठवीसाठी आणि पेपर क्रमांक 1 पहिली ते पाचवीसाठी आहे. त्यामुळं तुम्हाला पहिली ते आठवीसाठी TET पास होणं गरजेचं आहे. म्हणून अभ्यास करा आणि टेस्ट सिरीज जास्तीत जास्त जॉईन करा. जे ओल्ड स्टुडंट आहेत त्यांनी आत्ताचपासूनच जॉईन करा, जेणेकरून नाव नोंदणी सुरू आहे, म्हणजे तुम्हाला परत 5 नोव्हेंबरपर्यंत कुठलीही अडचण येणार नाही. धन्यवाद.